प्रार्थना करूयात. हा पहा जगाचा पाप हरण करणारा देवाचा कोकरा. 2000 वर्षापूर्वी यरुशलेमेच्या तटाबाहेरील कालवरी टेकडीवर गुलगुता म्हणजे कवटी म्हटलेल्या ठिकाणी त्या मधल्या वधस्तंभावर जगाचं पाप हरण करणारा देवाचा कोकरा आमचा प्रभू येशू ख्रिस्त हा वधस्तंभावर मरण पावला. हे प्रभू, तू आज संपूर्ण जगाचं पाप आपल्या स्वतःवर घेतलंस आणि पापाचं वेतन मरण हे तू त्या ठिकाणी भोगलंस. त्याच्या स्मरणार्थ आज या उत्तम शुक्रवारी जगभरातून सर्वत्र प्रभू ज्या ठिकाणी उपासना होत आहेत, आराधना होत आहेत, त्या सर्व आम्ही तुझ्या सर्व समर्थ हातामध्ये समर्पित करतो आणि संपूर्ण उपासना आत्म्याने आणि खरेपणाने करण्यासाठी तू आमचा सहाय्य करता हो. हो परमेश्वरा, मानवाच्या पाप छालनासाठी देव मनुष्य झाला, त्याने दासाचं स्वरूप धारण केलं आणि मरण ते वधस्तंभावरील मरण तू भोगलंस. आणि आज या वधस्तंभाकडे पाहत असताना खरोखर आम्ही कबूल करतो परमेश्वरा की आम्ही पापी आहोत. पश्चातापी अंतकरणानं, भग्न आणि अनुतप्त हृदयानं आज आम्ही तुझ्या वधस्तंभाकडे येतो. आमचे सर्व पाप ख्रिस्त येशूच्या निष्पाप, निष्कलंक, निर्दोष रक्तामध्ये धुतली जावेत असं तू देण्या कृपेने घडवून येऊ दे. हे सर्व मागणं आमचं धन्यतरक प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने मागितलं म्हणून तो ऐक. आमेन. उत्तम शुक्रवार. आजच्यासाठी नेमण्यात आलेली सार प्रार्थना: हे सर्वसमर्थ देवबापा, आमचे तारण व्हावे म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताला विश्वासघाताने पकडून देण्यात आले, पापी जनांच्या हाती सोपविले गेले आणि क्रुसावर खिळण्यात आले. तुझ्या परिवारात आम्हाला घेतले जावे म्हणून हे सारे दुःख त्याने स्वखुशीने स्वीकारले, म्हणून तू आमच्यावर तुझी कृपादृष्टी सर्वदा असू दे. तुझ्यासह व पवित्र आत्म्यासह असणारा व सर्व काळ राज्य करणारा एकमेव देव आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे आमेन. प्रियांनो, आज उत्तम शुक्रवार आणि आजच्या मननाकरिता निवडण्यात आलेला शास्त्रपाठ आपण वाचणार आहोत. पवित्र शास्त्रातील जुन्या करारामधून स्तोत्रसंहिता याचा 22वा अध्याय यातील काही वचने आपण वाचणार आहोत. दुःखाची आरोळी आणि स्तुतिगीत. माझ्या देवा तू माझा त्याग का केला? माझ्या दुःखाचा आक्रोश ऐकून माझा बचाव करावयास तू जवळ नाहीस. माझ्या देवा, दिवसा मी धावा करीतो तरी तू ऐकत नाहीस, रात्रीही धावा करीतो तरी मला चैन पडत नाही. तरी पण हे इस्रायलाच्या स्तवनात वसणाऱ्या, तू पवित्र आहेस. आमचे पूर्वज तुझ्यावर भाव ठेवीत, ते तुझ्यावर भाव ठेवीत असत आणि तू त्यांना मुक्त करीत होतास. ते तुझा जीव, ते तुझा धावा करीत आणि मुक्त होत, ते तुझ्यावर भाव ठेवीत आणि निराश होत नसत. मी तर कीटक आहे, मानव नव्हे, मनुष्यांनी निदिलेले, लोकांनी धिक्कारलेला आहे. मला पाहणारे सर्व माझा उपहास करीतात, वाकुल्या दाखवितात, थट्टेने डोके डोलितात. ते म्हणतात, त्याने परमेश्वरावर आपला हवाला टाकिला आहे, तो त्याला मुक्त करो, तो त्याला सोडवो, कारण तो त्याचा आवडता आहे. मी पाण्यासारखा ओतला गेलो आहे, माझ्या हाडाची सर्व सांधे ढिली झाली आहेत, माझे हृदय मेणासारखे झाले आहे, ते आतल्या आत वितळत आहे. माझी शक्ती आटून खापरासारखी झाली आहे, माझी जीभ माझ्या टाळूस चिकटली आहे. तू मला मरणाच्या धुळीस मिळवीत आहेस, कुत्र्यांनी मला वेढिले आहे, दुर्जनाच्या टोळीने मला घेरिले आहे, त्यांनी माझे हातपाय विंधिले आहेत. मला आपली सर्व हाडे मोजिता येतात, ते माझ्याकडे टक लावून पाहतात, ते माझी वस्त्रे आपसात वाटून घेतात आणि माझ्या जाग्यावर चिठ्ठ्या टाकीतात. तर तू हे परमेश्वरा मला अंतर देऊ नको, हे माझ्या सामर्था माझ्या सहाय्यासाठी त्वरा कर. वाचलेली सर्व वचने देवबाप आपल्या सर्वांसाठी ती आशीर्वादित करो. आमेन. जुना करार
एशिया संदेष्टा अध्याय 53 1-12 वचन. एशिया संदेष्टा याचा 53 अध्याय 1-12 वचन. आम्ही ऐकलेल्या वार्तेवर कोणी विश्वास ठेविला आहे? परमेश्वराचा भुज कोणास प्रकट झाला आहे? कारण तो त्याच पुढे रोप्यासारखा वृक्ष भूमीतील अंकुरासारखा वाढला. त्याला रूप नव्हते, त्याला शोभा नव्हती. त्याचकडे पाहिले तर त्याचवर मन बसेल असे त्याच्या ठाई सौंदर्य नव्हते. तिच्या तुच्छ मानिलेल्या मनुष्यांनी टाकिलेल्या क्लेशांनी व्यापिलेल्या व्याधींशी परिचित असलेला असा तो पुरुष पाहून लोक तोंड फिरवीत व त्याला तुच्छ लेखीत आणि त्याला आम्ही मानिलेले नाही. खरोखर आमचे व्याधी त्याने आपल्यावर घेतले, आमचे क्लेश त्याने वाहिले, तरी त्यास ताडण केलेले, देवाने त्यावर प्रहार केलेले व त्याला पिडिलेले असे आम्हाला त्याला लेखिले. खरे पाहिले असता तो आमच्या अपराधांमुळे घायाळ झाला, आमच्या दुष्कृत्यांमुळे ठेचला गेला. आम्हा शांती देणारी अशी शिक्षा त्यास झाली, त्यास बसलेल्या फटक्यांनी आम्हास आरोग्य प्राप्त झाले. आम्ही सर्व मेंढराप्रमाणे बहकून गेलो होतो. आम्ही प्रत्येकाने आपापल्या मार्गाला धरिला होता. अशा आम्हा सर्वांचे पाप परमेश्वराने त्याचवर लादिले, त्याचे हाल केले तरी ते त्याने सोशिले, आपले तोंडसुद्धा उघडिले नाही. वधावयास नेत असल्यास लोक कोकराप्रमाणे, लोकर कातऱ्या पुढे गप्प राहणाऱ्या मेंढराप्रमाणे तो गप्प राहिला. त्याने आपले तोंड उघडिले नाही. त्याचवर जुलूम करून व खटला चालून त्याला घेऊन गेले, जिवंतांच्या भूमीतून त्याला काढून टाकिले आणि माझ्या लोकांच्या पातकामुळे त्याला ताडण करण्यात आले, असा त्या पिढीच्या लोकांपैकी कोणीतरी विचार केला काय? त्याची कबर दुर्जनांच्या कबरांमध्ये नेमली होती आणि तो मेल्यावर धनवंतांची कबर त्यास प्राप्त झाली. तथापि त्याने काही अधर्म केला नव्हता, त्याच्या मुखात काही कपट नव्हते. त्याला ठेचावे असे परमेश्वराच्या मर्जीस आले. त्याने त्याला पिडिले. त्याच्या जीवाचे दोषार्पण झाल्यावर तो संतती पाहिल, तो दीर्घायू होईल. त्याच्या हातून परमेश्वराच्या मनोरोध सफल होईल. त्याच्या जीवाच्या वेदना सरसावल्यावर तो त्याचे फळ पाहून समाधान पावेल. तो माझा धर्मशील सेवक आपल्या ज्ञानाने बहुतास निर्दोष ठरविल. त्यांच्या अधर्माचा भार तो आपल्यावर घेईल. यामुळे मी त्याला थोरांबरोबर विभाग देईन, तो बलवानांबरोबर लूट वाटून घेईल. कारण आपला प्राण वाहून देऊन तो मृत्यू पावला. त्याने आपणास अपराध्यात गणून दिले, त्याने बहुतांचे पाप आपल्यावर घेतले व अपराध्यासाठी मध्यस्थी केली. देवाप वाचलेल्या वचनावर आशीर्वाद पाठव, त्याला मान महिमा यथायोग्य प्राप्त हो. आमीन. आजच्या दिवसाकरता नेमण्यात आलेले शुभवर्तमान यौहान कृत शुभवर्तमान याचा 19 अध्याय, यौहान कृत शुभवर्तमान 19 अध्याय आणि त्याच्या 17 वचनापासून शुभवर्तमानास प्रारंभ होतो. मग त्यांनी येशूला आपल्या ताब्यात घेतले आणि तो आपला वधस्तंभ स्वतःवाहत कवटीचे स्थान म्हटलेल्या जागी गेला. त्या जागेला इब्री भाषेत गुलगुता म्हणतात. तेथे त्यांनी त्याला व त्याच्याबरोबर दुसऱ्या दोघांना, एकाला एका बाजूस व दुसऱ्याला दुसऱ्या बाजूस आणि येशूला मध्ये असे वधस्तंभावर खिळिले. पिलाताने पाटी लिहून वधस्तंभावर लाविली. तिच्यावर यहुद्यांचा राजा नासरी येशू असे लिहिले होते. येशूला वधस्तंभावर खिळले ते स्थळ नगराच्या जवळ होते, म्हणून पुष्कळ यहुद्यांनी ती पाटी वाचली. ती इब्री, रोमन, हेलनी या भाषेत लिहिली. तेव्हा यहुद्यांचे मुख्य याजक पिलाताला म्हटले,
यहुद्यांचा राजा असे लिहू नका, तर मी यहुद्यांचा राजा आहे असे त्याने म्हटले, असे लिहा. पिलाताने उत्तर दिले, मी जे लिहिले ते लिहिले. शिपायांनी येशूला वधस्तंभावर खिळल्यानंतर त्याचे कपडे घेतले आणि एकाएका शिपायाला एक एक असा वाटा असे चार वाटे केले. त्यांनी अंगरखाही घेतला. त्या अंगरखाला शिवण नसून तो वरपासून खालपर्यंत सबंद विणलेला होता. म्हणून ते एकमेकांना म्हणाले, हा आपण फाडू नये तर कोणाला मिळेल हे चिट्टा टाकून पाहावे. हे यासाठी झाले की त्यांनी माझे कपडे आपसात वाटून घेतले आणि माझ्या वस्त्रांवर चिट्टा टाकल्या. असा जो शास्त्रलेख आहे तो पूर्ण व्हावा त्याप्रमाणे शिपायांनी केले. येथे शुभवर्तमान समाप्त हो. प्रार्थना करूयात. प्रेमळ स्वर्गीय पित्या आमच्या उद्धारक देवा, धन्यवाद देतो, उपकार स्तुती करतो. या उपास समयातील शेवटच्या आणि अंतिम टप्प्यामध्ये आलो असताना देवापा आम्ही तुझे आभार मानतो. या उपास समयामध्ये तू आम्हा सांभाळलं, राखलं, चालवलं, अनेक संकटातून पार नेलं आणि या सर्वांमधून परमेश्वर किती चांगला याचा अनुभव आमच्या जीवनामध्ये येऊ दिला. आणि विशेष करून आज या उत्तम शुक्रवारच्या दिवशी पुन्हा एकवार जो आमचा तारक, उद्धारक, मुक्तिदाता प्रभू येशू ख्रिस्त याला वधस्तंभावर खिळताना जे सात उद्गार त्याने उच्चारलं याचं स्मरण, आठवण आणि ते उच्चारलेले शब्द यावर मनन आणि चिंतन करण्यासाठी हा समय, हा वेळ तू देऊ केलास याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. देवापा हे वचन आम्हासाठी नव्याने आशीर्वादाचं कारण कर. देवापा या वचनातून देवापा जे तुला अपेक्षित असणारं फळ आणि पीक आमच्या जीवनामधून यावं अशी दया कृपा आम्हावर कर. विशेष करून वचनाद्वारे तुझे नम्रदास, नम्र सेवक, सन्मान्य पालकसाहेब बोलत असताना त्यांना तुझी दया कृपा कर आणि हे वचन आम्हासाठी आशीर्वादाचं कारण कर. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे.
प्रार्थना करूयात. 2000 वर्षापूर्वी प्रभू येशू ख्रिस्ता त्या कालवरी टेकडीवरील त्या वधस्तंभावर मरणप्राय यातना आणि वेदना भोगीत असताना तुझ्या मुखातून 7 शब्दोद्गार निघाले. प्रभू, या 7 शब्दांवर मनन करण्यास आम्ही आता जात आहोत. प्रभू, तुझ्या या 7 शब्दांच्या 7 दगडी कुंड्या मी पाण्याने काटोकाट भरण्याचा प्रयत्न केला आहे आणि या त्या पाण्याने भरलेल्या कुंड्या मी तुझ्या सर्व समर्थ हातामध्ये समर्पित करत आहेत, यासाठी की ह्या पाण्याचा द्राक्षरस तू करावास आणि या ठिकाणी असलेल्या प्रत्येकाची आत्मिक तृषा भागविली जावी, आत्मिक अन्नाने त्याने तृप्त व्हावं असं तू दयनेन कृपेने कर. धन्य तारक प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने मागितलं म्हणून तो ऐक. आमेन. येणाऱ्या जाणाऱ्यांनो, हे पाहून तुम्हास काहीच वाटत नाही काय? परमेश्वराने आपल्या संतप्त क्रोधाच्या दिवशी मला हे दुःख दिले. या माझ्या दुःखासारखे दुसरे कोणते दुःख आहे काय? हे लक्षपूर्वक पहा. ख्रिस्तपूर्व 700 वर्षापूर्वी यिर्मया संदेष्ट्याने यरुशलेमेच्या तटाबाहेर ज्या ठिकाणी बसून यरुशलेमेच्या नाशाविषयी विलाप करून विलापगीत याचा 1:12 वचनात हे उद्गार काढले. त्या उद्गाराची परिपूर्णता 700 वर्षानंतर आता कालवरी टेकडीवर होत आहे. कालवरी टेकडीवरील क्रुसावर खेळलेला येशू ख्रिस्त, खाली जमलेला जो जमाव आहे, जी गर्दी आहे, त्याच्याकडे पाहून आपल्या मनातले विचार जणू काय प्रगट करत आहेत. येशू म्हणतो, येणाऱ्या जाणाऱ्यांनो, हे पाहून तुम्हास काहीच वाटत नाही काय? परमेश्वराने आपल्या संतप्त क्रोधाच्या दिवशी मला हे दुःख दिले. या माझ्या दुःखासारखे दुसरे कोणते दुःख आहे काय? हे लक्षपूर्वक पहा. सुमारे 2000 वर्षापूर्वी मानवी जीवनातील इतिहासात मानवी जीवनाला कलाटणी देणारी, मानवी जीवनाचं कायापालट करणारी एक अति महत्त्वाची, अद्भुत, न भूतो न भविष्यती अशी एक घटना कालवरी टेकडीवर घडली. आजच्या ह्या उत्तम शुक्रवारच्या दिवशी यरुशलेमेच्या बाहेर गुलगथा म्हणजे कवटी म्हटलेल्या ठिकाणी असाच लोकांचा समुदाय जमा झालेला आपल्याला दिसतो. आणि ह्या कालवरी टेकडीवर जमा झालेले जे लोक आहेत त्यांच्यामध्ये मुख्यतः 4 गट आम्हाला दिसून येतात. पहिला गट हा रोमी शिपायांचा. रोमी शिपाई हे हुकमाचे ताबेदार, दिलेला हुकूम ते काटेकोरपणे पाळत आहेत, हुकमाची अंमलबजावणी करत आहेत, पिलाताने दिलेला हुकूम पाळण्यास ते त्या ठिकाणी आलेले आहेत. ख्रिस्त म्हटलेल्या येशूला वधस्तंभी खिळण्याचं काम त्यांना दिलेलं आहे आणि ख्रिस्ताला वधस्तंभी खिळण्यासाठी ते तिथे एकत्र झालेले आहेत. कालवरी टेकडीवरील दुसरा गट, शास्त्री, परुषी आणि यहुद्यांचे वडील यांचा हा गट. अहो ढोंग्यांनो, सापाच्या पिल्लांनो, आंधळ्या वाटड्यांनो म्हणून येशूने ज्यांचा धिक्कार केला. सर्व समाजापुढं त्यांची जी ढोंगी धार्मिकता ह्याचं पितळ त्यांनी उघडं केलं. या येशूचा पुरेपूर बदला आणि सूट घेण्यासाठी, येशूला वधस्तंभावर खिळलेलं पाहण्यासाठी शास्त्री, परुषी, यहुद्यांचे वडील हे देखील आता त्या कालवरी टेकडीवर जमा झालेले आहेत. कालवरी टेकडीवर असलेला तिसरा गट, येशूबरोबर शिक्षा भोगत असलेले 2 गुन्हेगार, एक त्याच्या उजवीकडं तर दुसरा त्याच्या डावीकडं. तो अपराध्यात गणला गेला हा शास्त्रलेख पूर्ण व्हावा म्हणून 2 गुन्हेगार त्या ठिकाणी दिसत आहेत. दोघं त्याची थट्टा आणि मस्करी देखील करत आहेत. कालवरी टेकडीवरील चौथा गट म्हणजे शोकाकुल लोकसमुदाय. आम्ही तुझ्याबरोबर मरावयास देखील तयार आहोत असे म्हणणारे शिष्य ह्या आणीबाणीच्या वेळेस आपला जीव घेऊन घरी पळालेले आहेत, घाबरून घरात जाऊन बसलेले आहेत. परंतु यरुशलेमेतील काही स्त्रिया शोक करत, अश्रू ढाळत येशूच्या वधस्तंभाच्या पायथ्याशी त्या जमा झालेल्या आहेत. अत्यंत असह्यपणे समोर घडत असलेल्या घटना त्या स्त्रिया पाहत आहेत. शोकाकुल समुदाय त्या ठिकाणी आहे. निरनिराळ्या हेतूने प्रचंड लोकसमुदाय कालवरी टेकडीच्या पायथ्याशी जमा झालेला आहे. जगाच्या इतिहासात अजरामर झालेली, चित्त थरारक आणि अघटित अशी घटना ही कोणासाठी आणि का घडली?
का आम्ही त्या वधस्तंभाच्या पायथ्याशी आज जमा झालेलो आहोत? प्रत्येकाने स्वतःला विचारायचा प्रश्न आहे, माझा त्या वधस्तंभाच्या पायथ्याशी येण्याचा हेतू कोणता आहे? आज आमच्या मनातील आणि अंतःकरणातील सर्व विचार कालवरी टेकडीवरील वधस्तंभावर खिळलेल्या ख्रिस्ताकडे केंद्रित झालेले आहेत. आज त्या वधस्तंभाच्या पायथ्याशी आम्ही काय घेऊन आलेलो आहोत? ह्या वधस्तंभाच्या पायथ्याशी येताना आम्ही बरोबर 3 गोष्टी आणलेल्या आहेत. सर्वप्रथम, आमच्या गत आयुष्यातील सर्व प्रकारचं पाप, त्या पापाचं ओझ, आचाराने विचाराने आणि उच्चाराने केलेले सर्व पाप या वधस्तंभाच्या पायथ्याशी आम्ही घेऊन आलेलो आहोत. याचं कारण काय? योहान त्याचं पहिलं पत्र पहिल्या अध्यायाच्या 7 वचनात तो म्हणतो, ख्रिस्त येशूचं रक्त आपल्याला सर्व पापापासून शुद्ध करत. आमच्या पापांचं ओझ हे आम्ही वधस्तंभाच्या पायथ्याशी आणलेलं आहे यासाठी की ते येशूच्या निष्पाप निष्कलंक निर्दोष रक्तानं आमची सर्व पाप शुद्ध व्हावीत आणि पाप विरहित आम्ही असं या वधस्तंभापासून जावं. म्हणून पापांचं ओझ वधस्तंभाच्या पायथ्याशी आम्ही आणलेलं आहे. आणखी आम्ही बरोबर काय घेऊन आलेलो आहोत? आमचा अशक्तपणा, आमची दुर्बलता ही घेऊन नम्रतेने आम्ही त्या वधस्तंभाच्या पायथ्याशी आलेलो आहोत. का आम्ही आलो आहोत? कारण 2 कोरिंथ 12:9 मध्ये म्हटलेलं आहे, संत पौल म्हणतो, जेव्हा मी अशक्त आहे तेव्हाच मी सशक्त आहे, कारण माझ्या अशक्तपणात ख्रिस्ताची शक्ती कार्य करते. होय, आम्ही त्या ख्रिस्ताच्या शक्तीने परिपूर्ण व्हावं, सशक्त व्हावं, म्हणून माझा अशक्तपणा, माझी दुर्बलता ही घेऊन मी त्या वधस्तंभाच्या पायथ्याजवळ आलेलो आहे. आणखी या वधस्तंभाच्या पायथ्याशी येताना मी बरोबर काय आणलं आहे? माझा जो जुना मनुष्यपण, माझा जुना आदाम, सर्व प्रकारची गतकालातील गत आयुष्यातील वाईट व्यसनं, वाईट संगती, वाईट विचार, वाईट वर्तन, हे सर्व माझा जो जुना आदाम आहे, पापाने भरलेला जुना आदाम, हा घेऊन मी बरोबर आलेलो आहोत. कारण पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं, जर कोणी ख्रिस्ताच्या ठाई आहे तर तो नवी उत्पत्ती आहे, जुने ते होऊन गेलं, पहा सर्व नवे झाले आहे. आणि अशा प्रकारे आज सर्वजण आम्ही ख्रिस्ताच्या या वधस्तंभाजवळ आलेलो आहोत. आजच्या दिवसाला उत्तम शुक्रवार असं का म्हटलेलं आहे? काही चूक तर झाली नाही ना? इतिहास आम्हाला काय सांगतो? पवित्र शास्त्र आम्हाला काय सांगतो? 2000 वर्षापूर्वी आजच्या दिवशी जे झाडलं ते सर्व आम्हाला अशुभ आणि दुःखमय असं दिसत आहे. एका शिष्यानं गुरुद्रोह करून आपल्या गुरुला धरून दिलं, येशूचा विश्वासघात केला, चुंबन घेऊन विषारी चुंबनानं आपल्या गुरुला त्याने धरून दिलं. दुसऱ्या शिष्यानं 1 नव्हे 2 नव्हे 3 वारा येशूला नाकारलं, बाकी सर्व शिष्यांनी पलायन केलं, येशूला त्यांनी एकटं सोडलं. रात्री 1 वाजता येशूला अटक करण्यात आली, बेकायदेशीरपणे त्याच्यावर चौकशी झाली, त्याच्या स्वकीयांनी खोटे आरोप त्याच्यावर लादले, रोमी शिपायाने त्याला पाठीवर वेतांचे फटके मारले, तोंडात चपडाका मारल्या, त्याच्या तोंडावर थुकले, वस्त्र त्याची काढली, डोक्यात काट्यांचा मुगुड घातला, स्वतःचा वधस्तंभ स्वतःलाच व्हायला सांगून जिवंतपणे जणू काय त्याची प्रेतयात्रा काढलेली आहे. आणि केवळ 3 कुऱ्हाडी खिळ्यांच्या साह्याने वधस्तंभाला जखडून टाकलेलं आहे. जे काय आम्हाला दिसतं सर्व अशुभ दिसत आहे, जे घडलं ते सर्व अशुभ घडलं, मग आजच्या दिवसाला गुड फ्रायडे किंवा शुभ शुक्रवार असं का म्हणण्यात आलं? देवाने आम्हासाठी केलेल्या 3 गोष्टींचं प्रगटीकरण आम्हाला या ठिकाणी दिसतं. सर्वप्रथम, मानवाचं पाप आणि त्या पापाचा भयंकर परिणाम किती आहे हे परमेश्वरने आम्हाला त्या वधस्तंभावर दाखवून दिलं. रोमकरास पत्र याचं 6:23, कारण पापाचं वेतन मरण आहे. ज्याला पाप ठाऊक नव्हतं ते निष्पाप निष्कलंक निर्दोष येशू ख्रिस्त ज्यावेळेस त्या वधस्तंभावर गेला, तुमचं आणि माझं पाप त्या वधस्तंभावर लादलं गेलं, त्यावेळेस त्याचे काय हालहाल होत आहेत, हे भयंकर परिणाम आपण त्या वधस्तंभावर पाहत आहोत. पापाचा भयंकर परिणाम आपल्याला वधस्तंभावर दिसतो. दुसरी गोष्ट, पापाच्या परिणामावर उपाय म्हणून आपल्या एकुलता एका पुत्राचा यज्ञ परमेश्वराने त्या वधस्तंभावर दिला. इब्री 9:22 मध्ये म्हटलेलं आहे, रक्ताने सर्व काही शुद्ध होते आणि रक्त ओतल्या वाचून पाप क्षमा नाही. तुमच्या आणि माझ्या पापांची क्षमा मिळवून देण्यासाठी येशूला त्या वधस्तंभावर आपलं रक्त ओतावं लागलं
आमच्या पापांचं परिणाम जे मरण ते त्याला त्या ठिकाणी सोसावं लागलं. आणि तिसरी गोष्ट, देवाने मानवावरील आपली उद्धात प्रीती त्या वधस्तंभावर प्रगट केली. देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. अशा ह्या उत्तम शुक्रवारच्या दिवशी त्या वधस्तंभावर खेळलेल्या ख्रिस्ताकडं आम्ही पाहत आहोत. वधस्तंभाकडं उभं राहून आम्ही त्याच्याकडं काय पाहत आहोत? अश्रू ढाळून त्याच्यासाठी शोक करण्याकरता आम्ही इथं जमलो आहोत का? नाही प्रियान, ख्रिस्तासाठी शोक तर त्यावेळेस देखील करण्यात आला होता. होय, आपला वधस्तंभ वाहून नेत असताना यरुशलेम येथील काही स्त्रिया ऊर बडवीत आणि अश्रू ढाळीत आपल्या मागे येत असल्याचं पाहून येशूने त्याच वेळेस त्यांना इशारा दिला, यरुशलेम कन्येनो मसाठी रडू नका तर आपल्यासाठी आणि आपल्या मुलाबाळांसाठी रडा. यरुशलेम कन्येनो, गेल्या शब्बात दिवशी हातात झावळ्या घेऊन तुम्ही माझा जय घोष केला, जय जयकार केला, गाडवीच्या शिंगरावर बसून माझी मिरवणूक काढली आणि होसान्ना होसान्ना प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो असं म्हणून तुम्ही मला त्या ठिकाणी जय जयकार माझा केला. त्याच वेळेस ह्या पवित्र नगरीचं कठीण हृदय जाणून मी देखील रडलो. यरुशलेमे यरुशलेमे, संदेश त्यांचा घात करणारे आणि तुझकडे पाठवलेले असं त्यांची धोंडमार करणारे. कोंबडी जशी आपली पिल्ले आपल्या पंखाखाली एकवटते तशी मी तुझ्या मुलाबाळांना एकवटण्याची कित्येकदा माझी इच्छा होती पण तुमची इच्छा नव्हती. तुम्ही मजसाठी रडू नका, मजसाठी शोक करू नका. ओल्या झाडाला जर ते असं करतात तर मग वाळलेल्यांचं काय? निष्पाप निष्कलंक निर्दोष जर मला ही शिक्षा तर तुमची काय अवस्था येईल? तुमच्यासाठी आणि तुमच्या मुलाबाळांसाठी तुम्ही रडा. आज आम्ही ख्रिस्तासाठी ख्रिस्ताच्या दुःख सणासाठी अश्रू ढाळून शोक करण्यासाठी आम्ही इथे जमलेलो नाहीत. तर 2000 वर्षापूर्वी जी घटना झाली ती केवळ माझ्यामुळे आणि माझ्यासाठी झाली म्हणून माझ्या पापांची पाप कबुली देण्यासाठी आम्ही या ख्रिस्ताच्या वधस्तंभाजवळ आलेलो आहोत. प्रियानो, दरवर्षी आम्ही उत्तम शुक्रवारी वधस्तंभाच्या पायथ्याशी येतो आणि ख्रिस्ताचं वधस्तंभावरील दुःख, त्याच्या यातना, त्याच्या वेदना, त्याचं असह्य मरण ह्याचं वर्णन आम्ही ऐकतो. आम्हाला दुःख अनावर होतं. परंतु आजचा शुक्रवार हा आपण वेगळ्या प्रकारे आपण साजरा करणार आहोत. त्या ख्रिस्ताचं वधस्तंभावरील दुःखाकडं फारसं न पाहता, ख्रिस्ताचं वधस्तंभावरील मरण, त्यानंतर त्याचं पुनरुत्थान आणि त्यामुळं आम्हाला कोणता अतर्क लाभ प्राप्त झाला, कोणत्या प्रकारे आम्हाला त्याचा फायदा झाला हे पाहण्यासाठी आज आपण आपला उत्तम शुक्रवार त्या ठिकाणी विशेष लक्ष देणार आहोत. आणि म्हणून त्याने जे दुःख सोसलं त्यामुळं आमच्या पापांची क्षमा झाली, आमच्या पापांची पूर्ण किंमत त्याने भरून दिली, आमच्या पापांचं वेतन जे मरण ते त्याने सोसलं आणि म्हणून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे जाण्याचा मार्ग खुला झाला. आणि म्हणून आजचा हा उत्तम शुक्रवार आमच्यासाठी दुःखाचा क्लेशाचा किंवा शोकाचा नसून तो आनंदाचा हर्षाचा आणि जयोत्सवाचा आहे. आणि म्हणून आजचा हा उत्तम शुक्रवार ज्याच्यामुळं येशूने आमचे पाप स्वतःवर घेतली, पापाचं वेतन मरण त्या सोसलं आणि आम्हाला तारणाचा मार्ग खुला केला, म्हणून हा उत्तम शुक्रवार आम्ही जयोत्सवाने मोठ्या आनंदाने साजरा करण्याचा आज आपण या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. परंतु शरीराने जर मी आत्ता आमच्याजवळ असू, ख्रिस्ताजवळ असू, परंतु मनाने आमचे विचार जगामध्ये भरकटत असतील तर आमची स्थिती ते येणाऱ्या जाणाऱ्यांसारखी होईल. येशू म्हणतो, येणाऱ्या जाणाऱ्यांनो हे पाहून तुम्हाला काहीच वाटत नाही काय? परमेश्वराने आपल्या संतप्त क्रोधाच्या दिवशी मलाही दुःख दिले, या माझ्या दुःखासारखे दुसरे कोणते दुःख आहे काय हे लक्षपूर्वक पहा. मनुष्य मरण्यापूर्वी एक मृत्यूपत्र त्या ठिकाणी लिहित असतो. येशूने वधस्तंभावर मरण्यापूर्वी त्याचे 7 शब्द म्हणजे जणू काय एक मृत्यूपत्र आहे. त्या 7 शब्दात माझ्यासाठी त्याने काय लिहून ठेवलेलं आहे हे आपण आता पाहण्याचा प्रयत्न करूयात. Thank you.
येशूने म्हटले, हे बाप्पा यांना क्षमा कर, कारण हे काय करतात हे त्यास समजत नाही. प्रभू येशू ही क्षमेची याचना कोणत्या परिस्थितीमध्ये करत आहे हे बघणं फार महत्त्वाचं ठरत. वधस्तंभावर लटकलेलं असताना ते भयंकर मरणप्राय यातना आणि वेदना भोगत असताना येशू म्हणतो, हे बाप्पा यांना क्षमा कर, कारण हे काय करतात हे त्यास समजत नाही. येशू वधस्तंभावर मरण पावला व पापाचं वेतन मरण हे शिक्षा त्याने सोसून घेतली, ही शिक्षा त्याने भोगली. मरण, परंतु कोणतं मरण? हा प्रश्न जर स्वतःला विचारला तर प्रथमतः आपल्याला असं वाटतं की येशू मरण पावला म्हणजे वधस्तंभावर ते शारीरिक यातना आणि वेदना त्याने भोगल्या, ते दुःख त्याने सोसलं, त्याला क्लेश झाला, हातापायात कुराडे खिळे ठोकले, कुशीत भाला भोसकला, आणि हे शारीरिक भयानक यातनादायी वेदनादायी मरणाने तो मेला असं आम्हाला प्रथम वाटतं. परंतु प्रियांनो, हे अर्धसत्य आहे. पूर्ण सत्य हे आहे की त्या शारीरिक मरणापेक्षाही त्याचं आत्मिक मरण हे अतिशय भयंकर होतं. ते मरण कोणतं? प्रगटीकरण याचा 20वा अध्याय आणि 14वं वचन, त्यामध्ये असं म्हटलं आहे, नंतर मरण व अधोलोक ही अग्नीच्या सरोवरात टाकली गेली. अग्नीचं सरोवर हे दुसरं मरण. त्या वधस्तंभावर यातना आणि वेदना भोगत असताना जे मरणदायी क्लेश त्याने शोकले, त्यापेक्षाही भयंकर, शारीरिक मरणापेक्षाही भयंकर आत्मिक मरणाने तो मेला हे प्रथम आम्ही समजून घेतलं पाहिजे. होय, ज्यावेळेस येशू ख्रिस्त वधस्तंभावर होता तो प्रत्यक्ष नरकात टाकले गेल्याची भावना त्याची होती. तो अग्नीच्या सरोवरातून होरपळून निघत होता आणि म्हणून हे मरण अतिशय भयानक होतं. ते यातनादायी वेदनादायी आत्मिक मरण तो भोगला आणि म्हणून तो वधस्तंभावरून म्हणतो, माझ्या देवा तू माझा त्याग का केलास. आतापर्यंत 33 वर्षांमध्ये त्या पित्याने त्या पुत्राचा कधीच त्याग केला नव्हता. नवे अनंत काळापासून हा येशू ख्रिस्त म्हणतो, पिता व मी एक आहेत, ज्याने मला पाहिलं आहे त्याने पित्याला पाहिलेलं आहे, आम्ही दोघं एक आहोत असं म्हणणारा येशू ख्रिस्त वधस्तंभावरून म्हणतो, माझ्या देवा तू माझा त्याग का केलास. कारण त्यावेळेस येशू ख्रिस्त प्रत्यक्ष नरकाग्नीतून होरपळून निघत होता, आत्मिक मरणाने तो मरत होता आणि म्हणून पित्याला पुत्राकडे पाहवलं नाही. पित्याने पुत्राचा त्याग केला, आपली पाठ त्याच्याकडे केली, पिता पुत्राला प्राणमुख झाला. हे भयंकर आत्मिक मरणाने तो मेला हे आम्ही प्रथम समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणून आज केवळ प्रभूचं शारीरिक मरण, यातना वेदना याच्याकडे आपलं लक्ष न देता, त्याहीपेक्षा भयंकर जे त्याचं आत्मिक मरण, पित्याची झालेली ताटातूट, पित्याने त्याचा केलेला त्याग आणि येशू ख्रिस्त वधस्तंभावर संपूर्ण जगाच्या पापासाठी एकाकी त्याची चाललेली लढत, ती झुंज, ती झगडा, ती लढाई, पापाचं वेतन मरण तो एकटा त्या ठिकाणी वधस्तंभावर देत आहे. होय, प्रत्यक्ष नरकाग्नीतून तो जात आहे, अग्नीतून तो होरपळून निघत आहे. हे महान रहस्य ज्या ख्रिस्ती विश्वासणाऱ्याला, ख्रिस्ती अनुयायाने समजलं आहे, त्याला आपल्या पापाचा तिटकारा आणि तिरस्कार आल्याशिवाय राहणार नाही. जे पाप दैनंदिनरित्या माझ्या जीवनामध्ये मी करतो, आचाराने विचाराने उच्चारण केलेलं पाप, होय, अशुद्ध अमंगळ विचार माझ्या मनामध्ये येतात, माझ्या मनामध्ये दुष्ट प्रवृत्ती असते, राग द्वेष हेवा मत्सर आणि गर्व माझ्या मनामध्ये येतात, सर्व प्रकारचा स्वार्थ माझ्या मनामध्ये आहे, अनेक गोष्टींचा लोभ मला असतो, ह्या सर्व गोष्टींमुळं येशूला त्या वधस्तंभावर नरकाग्नीतून जावं लागलं, अग्नीचा सरोवर त्याला भोगावा लागला, अग्नी सरोवरातून तो होरपळून निघाला. हे ज्यावेळेस आमच्या लक्षात येतं त्यावेळेस, हे प्रभू, येथून पुढे हे पाप मी करणार नाही, पाप विरहित जीवन मी जगेन हे म्हटल्याशिवाय आम्हाला राहत नाही. कारण ह्या आमच्या पापामुळे येशू ख्रिस्त केवळ शारीरिकच नव्हे तर आत्मिक मरणाने तो मेला, नरकाग्नीतून तो गेला, अग्नीचा सरोवर प्रत्यक्षपणे त्याने भोगला, हे प्रथम आम्ही समजणं महत्वाचं आहे. त्याच्या शारीरिक मरणापेक्षाही त्याचं आत्मिक मरण अतिशय भयंकर आणि क्लेशदायी आणि वेदनादायी होतं. परमेश्वराने मानवाला एदेन बागेत निर्माण केलं आणि त्या मानवाला एकच आज्ञा दिली. आदामान हवेला तो म्हटला, ह्या एदेन बागेतील कुठल्याही झाडाचं फळ येथेच खा,
पण मधल्याचं बरं वाईटाचं ज्ञान देणाऱ्या झाडाचं फळ तुम्ही खाऊ नका. ज्या दिवशी तुम्ही ते फळ खाल त्या दिवशी तुम्ही खास मराल असं परमेश्वर त्यांना म्हटला. मग आपण पाहतो सैतानाने हवेला भुरळ घातली, तिने ते फळ खाल्लं, तिने आदामाला दिलं, त्याने ते फळ खाल्लं, परंतु त्याच दिवशी ते मरण पावले काय? नाही प्रियानो. त्यानंतर कितीतरी वर्ष पुढे ते जगले. मग परमेश्वर खोटा ठरला काय? कारण परमेश्वराने स्पष्टपणे म्हटलं होतं ज्या दिवशी तुम्ही हे फळ खाल त्या दिवशी तुम्ही खास मराल. मग परमेश्वर खोटा झाला काय? तसंही नाही. परमेश्वराला या ठिकाणी काय म्हणायचं होतं? ज्या दिवशी तुम्ही माझी आज्ञा मोडाल आणि ज्या दिवशी तुम्ही हे फळ खाल त्या दिवशी तुम्हाला आत्मिक मरण येईल. शारीरिक मरण तर फार नंतर आलं, पण त्या दिवशी तुम्हाला आत्मिक मरण येईल. आत्मिक मरण म्हणजे देवाच्या समक्षतेपासून, त्याच्या सहभागीतेपासून ते कायमचे दुरावले गेले, याला म्हणतात आत्मिक मरण. त्यापूर्वी परमेश्वर रोज सायंकाळी त्यांना भेटण्यासाठी एदेन बागेमध्ये येत असत. मित्र जसा मित्राशी बोलतो तसं तो परमेश्वर त्यांच्याशी बोलत असत. पण ज्या क्षणी त्यांनी फळ खाल्लं, देवाची आज्ञा मोडली, त्या दिवसापासून परमेश्वराच्या सहभागीतेला, त्याच्या आशीर्वादाला, त्याच्या समक्षतेला, त्याच्या अभिषेकाला ते कायम चिमुकले. परमेश्वर स्वर्गामध्ये निघून गेला. ह्यालाच म्हणतात आत्मिक मरण. आणि हेच आत्मिक मरण येशू ख्रिस्त वधस्तंभावर भोगत आहे. त्या पित्याने त्याचा त्याग केला, सर्व जगाचं पाप आपल्या पुत्रावर पाहताच त्याला आत्मिक मरण आलं. देवाचा आणि त्याची ताटातूट झाली, त्याची सहभागिता बन पावली. त्याही परिस्थितीमध्ये येशू म्हणतो हे बाप्पा यांना क्षमा कर कारण हे काय करतात हे त्या समजत नाही. हा क्षमेचा आनंद आम्हाला आज उपभोगायचा आहे. दिस इज द जॉय ऑफ फॉरगिवनेस. प्रियानो, मनुष्य पापी आहे. पापाचं वेतन मरण आहे. पापाचं वेतन मरण ही आमची शिक्षा. आमची जागा म्हणजे अग्नीचा सरोवर, नरकाग्नी. परंतु त्यातून बाहेर काढण्यासाठी येशू ख्रिस्त वधस्तंभावर एक जबरदस्त किंमत मोजत आहे. आमच्या पापांबद्दल तो बदली त्या ठिकाणी शिक्षा भोगत आहे. पापाचं वेतन मरण हे भोगून आम्हाला नरकाग्नीच्या शिक्षेतून बाहेर काढून आम्हाला सार्वकालिक जीवनाचा मार्ग तो मोकळा करत आहे. हे भयंकर शिक्षा तो भोगत असताना आम्हाला तो प्रार्थना करतो हे बाप्पा यांना क्षमा कर कारण हे काय करतात हे त्या समजत नाही. प्रियानो, आज त्या ख्रिस्तासाठी, त्याच्या वधस्तंभावरील दुःख सणासाठी अश्रू ढाळून आम्ही शोक करायचा का? त्याच्या दुःख सण, मरण आणि पुनरुत्थान यामुळे जे आम्हाला अतर्क्य लाभ प्राप्त झाले, नरकाग्नीतून, नरकातून आम्ही बाहेर पडून सार्वकालिक जीवनाचा मार्ग आमच्यासाठी खुलं झालं, त्यासाठी आम्ही आनंद करायचा. आज आम्ही काय करायचं? आज आनंद करण्याचा दिवस आहे. लेट अस सेलिब्रेट बिकॉज आर सिन्स आर फॉरगिवन. आम्हाला आनंद आणि उत्सव केला पाहिजे, जय उत्सव केला पाहिजे, कारण आज आमच्या पापांची क्षमा झाली आहे. आज जरी उत्तम शुक्रवार, दुःखाचा दिवस, परंतु याही दुःखामध्ये एक सुख आहे की आमच्या पापांची क्षमा आम्हाला मिळून दिली, म्हणून आम्ही आनंद केला पाहिजे. मग हा आनंद आम्ही कशाप्रकारे साजरा करायचा? तर तो त्याचं उत्तर आम्हाला कलसेकरास पत्र याचा 3:13 मिळतं. त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, जशी प्रभूने तुम्हाला क्षमा केली तशी तुम्ही एकमेकांना क्षमा करा. आज एकमेकांना क्षमा करून हा क्षमेचा आनंद आम्हाला लुटायचा आहे. जर आम्ही कोणाचा अपराध केला असेल तर जाऊयात आणि त्याच्याकडे क्षमा मागूयात. जर आज आमच्याकडे कुणी येऊन क्षमा मागितली तर क्षमा त्याला आपण देऊयात. क्षमा द्यावी आणि क्षमा घ्यावी असा या क्षमेचा आनंद आम्ही यावेळेस साजरा केला पाहिजे. लेट अस सेलिब्रेट द जॉय ऑफ फॉरगिवनेस. एकदा पेत्राने प्रभू येशू ख्रिस्ताला एक प्रश्न विचारला. तो म्हटला, गुरुजी, माझ्या भावाने किती वेळा माझ्या विरुद्ध अपराध केला असता मी त्याला क्षमा करावी? आणि पुढे तो म्हटला, 7 काय? पेत्राला मनामध्ये वाटलं हे उत्तर ऐकल्यावर येशू ख्रिस्त त्या सर्व शिष्यांना बोलवेल आणि पेत्राकडे बोट दाखवून म्हणेल, पहा हा तुमचा बंधू, पहा त्याच्याकडे नीट निरखून पहा. हा पेत्र त्याच्या भावाला 7 क्षमा करायला तयार आहे असं म्हणून त्याची स्तुती करेल, त्याचं कौतुक करेल असं पेत्राला वाटलं. परंतु येशूने पेत्राला काय उत्तर दिलं? येशू पेत्राला म्हणाला, अरे पेत्रा, तू 7 का म्हणतोस तर तुझ्या भावाला 7 क्षमा कर. 7 क्षमा कर म्हणजे तुझ्या क्षमेला कुठलंही मोजमाप ठेवू नकोस. निरंतर अखंडितपणे क्षमा करत राहा.
न मोजता अमर्याद बेफाट बेफाम अशी क्षमा करतच राहा. सातच्या 70 वेळा क्षमा कर. प्रियाणो असा क्षमेचा आनंद आम्हाला साजरा करायचा आहे. जर कोणाचं क्षमा मागायची असेल तर आपण क्षमा मागूयात, करायची असेल तर क्षमा करूयात. सातच्या 70 वेळा हिशोब न ठेवता बेहिशोबी अमर्याद अशी क्षमा करण्याचा आजचा दिवस आहे. आज आम्हाला क्षमेची उधळण करायची आहे. प्रियाणो लुकृच्य वर्तमान याच्यामध्ये उधळ्या पुत्राचा दाखला आपल्या सर्वांच्या परिचयाचा आहे. हा उधळ्याचा पुत्राचा दाखला जगप्रसिद्ध आहे. एका मनुष्याला दोन मुलं होते. त्या धाकट्या मुलाने आपल्या नावाची सर्व मालमत्ता पैसा गोळा केला आणि दूरदेशी आपल्या मित्राबरोबर जाऊन पैशाची त्याने उधळपट्टी केली. बेहिशोबी पैसा खर्च केला, भरभरून तो पैसा संपवला. त्याच्याकडचा सर्व पैसा संपला, मग त्या देशामध्ये दुष्काळ पडला. ह्याला खावायच काय मिळेना. मग तो एका रहिवाशाच्या घरी जाऊन राहिला. त्याने त्याला डुकरं चारावायस सांगितले. मग ते डुकरं जे शेंगा खातात त्या खाऊन तरी आपलं पोट भागवावं असं त्या मनुष्य त्या मुलाला वाटू लागलं. मग तो मुलगा शुद्धीवर आला आणि म्हटला, मी आपल्या बापाच्या घरी जाईन आणि मी त्यांना म्हणेल, मी तुम्हाविरुद्ध आणि स्वर्गाविरुद्ध पाप केलेलं आहे, मला तुमचा मुलगा म्हणून नाही तर तुमचा दास म्हणून मला तुम्ही घ्या. तो आपल्या घरी गेला पण त्या बापाने त्याला क्षमा केली, त्याला मिठी मारली, त्याच्या त्याने मोठी मेजवानी दिली आणि त्याला पुन्हा आपला मुलगा म्हणून आपल्या घरामध्ये घेतलं. हा दाखला आपल्या सर्वांच्या परिचयाचा आहे. ह्याला उधळ्या पुत्राचा दाखला म्हणून म्हणतात. परंतु मला असं वाटतं ह्या दाखल्याचा मथळा किंवा टायटल बदलून तो उधळ्या बापाचा दाखला असं आपण त्याला म्हणावं. हा दाखला उधळ्या पुत्राचा दाखला नाही, हा उधळ्या बापाचा दाखला आहे. उधळ्या पुत्राचा दाखला असं आपण का म्हणतो? त्या मुलाने पैशाची उधळण केली. उधळा म्हणजे बेफाम अमर्याद वाटत सुटणारा, भरभरून देणारा, सडळ हस्ते वाटणारा, कुठलाही हिशोब न धरता बेफाम अचाट अवास्तव देणारा, मला म्हणतात उधळ्या. त्या मुलाने परदेशी जाऊन पैशाची उधळण केली म्हणून त्याला उधळ्या पुत्राचा दाखला म्हणतात. परंतु ज्या वेळेस हा उधळ्या पुत्र पुन्हा आपल्या घरी आला, जितकी पैशाची उधळण त्या मुलाने केली होती त्यापेक्षा कितीतरी अधिक प्रीतीची दयेची आणि क्षमेची उधळण त्याच्या बापाने त्याच्यावर केलेली आपल्याला दिसते. त्या बापाने त्याला भरभरून क्षमा केली. त्यांनी क्षमा न मागता त्याला आलिंगन दिलं, त्याला मिठी मारली. होय, बेफाम अफाट प्रीती त्याच्यावर केली. त्याच्या प्रीतीला कुठलाही बांध त्याने ठेवला नाही. बापाने उधळून प्रीती त्याच्यावर केली. बापाने त्याच्यावर उधळून दया केली. होय, विपुल त्याने त्याच्यावर दया त्याने केली. हा बाप त्या मुलापेक्षा उधळा होता. कोणत्या बाबतीत? प्रीती दया आणि क्षमा करण्यामध्ये तो बाप अधिक उधळा होता आणि म्हणून त्याला उधळ्या बापाचा दाखला म्हटला पाहिजे. प्रियाणो आमचा देव हा उधळा देव आहे. अवर गॉड इज अ प्रॉडिकल गॉड. तो आम्हा प्रत्येकावर उधळण करतो. कशाची? प्रीतीची उधळण तो करतो. आमच्यावर क्षमेची उधळण करतो. दयेची उधळण तो आमच्यावर करतो. अमर्याद बेफाम दया तो आमच्यावर करतो. आमचा देव उधळा देव आहे. क्षमा दोन प्रकारची असते. परमेश्वराने मनुष्याला केलेली क्षमा आणि मनुष्याने इतरांना केलेली क्षमा. दुसरी क्षमा ही पहिलीवर अवलंबून आहे. येशूने म्हटलं, जर तुम्ही एकमेकांना क्षमा करणार नाही तर माझा स्वर्गीय पिताही तुम्हाला क्षमा करणार नाही. मनुष्य मनुष्याला कशी क्षमा करतो याचं एक उत्तम उदाहरण येशूने मत्तयकृत वर्तमान याचा 18 अध्याय आणि 23 वचनाच्या पासून पुढे दिलेला आहे. तो म्हणतो, एक राजाला आपल्या दासाकडून कर्ज घ्यायची त्याची इच्छा झाली आणि म्हणून ज्या दासाकडे त्याचं 1,00,000 रुपये देणं होतं त्या दासाला त्याने बोलवलं आणि राजाने हुकूम केला, हा दास त्याची बायको त्याचे मुलं आणि त्याच्याकडे असलेली सर्व मालमत्ता ही विकून 1,00,000 रुपयाचं कर्ज याची परतफेड तुम्ही करा. तो दास त्या राजाच्या पाया पडला आणि गयावाया करून म्हटला, महाराज मला मागून वागून घ्या, मी तुमचं सर्व देणं फेडीन. तेव्हा राजाला त्याची दया आली आणि त्या दासाचं 1,00,000 रुपये कर्ज त्याने माफ केलं. हाच दास जेव्हा राजमहालाच्या बाहेर गेला तेव्हा त्याच्या सोबत्याकडं त्याचं 100 रुपये येणं होतं. ह्या मनुष्याने त्या सोबत्याची नरडी धरून त्याचे 100 रुपये मागू लागला.
तो सोबती त्याला तेच म्हटला, तो त्याच्या पायावरून मला म्हटला, मला वागून घे, मी तुझं सर्व देणं माफ करीन फेडीन. परंतु त्या सोबत्याने त्याचे नरडे आवळून त्याला म्हटलं, माझे 100 रुपये तू परत दे. मग हा सोबती राजाकडे गेला आणि घडलेले सर्व वर्तमान घटना त्या राजाला त्याने सांगितली. ज्या वेळेस राजाला हे कळालं त्यावेळेस राजाला संताप आला, क्रोध आला. त्याने त्या दासाला बोलवलं आणि राजा त्यास म्हटला, अरे दुष्ट दासा, जसं मी तुला 1 कोटी रुपये माफ केले तसं तू त्याला 100 रुपये माफ करायचे नव्हतेस काय? मग त्या राजाने हुकूम सोडला, ह्या दासाला धरा, त्याचे हातपाय बांधा आणि हाल हाल करणाऱ्याच्या हवाली त्याला करा. प्रियांनो, मनुष्य मनुष्याला कशी क्षमा करतो एक उत्तम उदाहरण या ठिकाणी आपण पाहतो. परमेश्वराने आम्हाला अनेक गोष्टींची क्षमा केलेली आहे. होय, गत संपूर्ण आयुष्यातील सिंहावलोकन तुम्ही करा. आचाराने विचाराने आणि उच्चाराने झालेले सर्व पाप तुम्ही आठवा. वाईटातलं वाईट आणि घाणेरड्यातलं घाणेरडं पाप आमच्या हातून घडलेलं आहे. जर आम्हाला समोर उभं करून पापाचा घडा जर परमेश्वर वाचू लागला तर लाजेने आमची मान खाली जाईल. एवढ्या सर्व पापांची क्षमा करायला परमेश्वर तयार आहे, नव्हे तो आमच्या पापांची क्षमा करतो. परंतु आज जर मी माझ्या सोबत्याच्या एका पापाची क्षमा करत नसेल तर मी त्या दासासारखा आहे. परमेश्वराने माझी एवढे पापांची क्षमा केलेली आहे पण मी जर क्षमा करायला तयार नाही, माझं मन जर त्याला तयार नाही, तर तो म्हणेल, अरे दुष्ट दासा, मी तुला एवढ्या पापाची क्षमा केली तसं तू त्याला एखाद्या पापाची क्षमा करायची नव्हतीस काय? परमेश्वर आम्हाला भरभरून क्षमा करायला तयार आहे. तो म्हणतो, पश्चिमेपासून पूर्व जितकी दूर आहे तितके मी तुमचे अपराध तुम्हापासून दूर केलेले आहेत. तुमचे पापे लाखेसारखे लाल असतील तरी बर्फावून शुद्ध करणारा परमेश्वर मी आहे. किरमिजासारखी तांबडी असतील तरी ती लोकरीसारखी निघतील. इतके अमर्याद अगणित पाप तो आम्हाला क्षमा करतो, मग आम्ही इतरांना काही पापांची क्षमा करू नये काय? चला तर आज येऊयात, एकमेकांना आलिंगन देऊन खुल्या अंतकरणाने उंचावलेल्या बाईने एकमेकांना क्षमा करूयात, क्षमा घेऊयात आणि क्षमा देऊयात. आज क्षमेचे उधळण करण्याचा दिवस आहे. आज क्षमेचा आनंद आपण लुटूयात. असाच येशू एकदा यरिहोच्या वाटेने चाललेला आहे आणि जात असताना जक्कै नावाचा एक जकातदार, ज्याला येशूला पाण्याची खूप उत्खंठ आहे, परंतु गर्दीमुळे तो वर अंजिराच्या झाडावर जाऊन बसला. आणि येशू त्या अंजिराच्या झाडाखाली येताच त्याने नजर वर करून म्हटलं, जक्कया, त्वरेने खाली ये, आज मला तुझ्या घरी उतरायचं आहे. असं म्हटल्यावर जक्कै आवाक झाला, आश्चर्यचकित झाला. ज्याला केवळ एक पायची माझी इच्छा होती तो आज माझ्या घरी उतरणार म्हणून जक्कै त्वरेने खाली उतरला. येशूला त्याने आलिंगन दिलं आणि आता येशू आणि जक्कै आता त्याच्या घराकडं चाललेले आहेत. आपण थोडीशी कल्पना करूयात, हे दोघं घराकडे चाललेले असताना जक्कैच्या मनामध्ये कोणते विचार आलेत? तो मनामध्ये विचार करतो, हा यहुद्यांचा मशीहा, यहुद्यांचा तारणारा आज माझ्या घरामध्ये येणार आहे. ह्याचे पवित्र पाऊल माझ्या घरामध्ये पडण्यापूर्वी मला काही लोकांची क्षमा मागायची आहे आणि ते केल्याशिवाय मी याला घरात घेणार नाही. आणि असा विचार करता करताच येशू ख्रिस्त जक्कैच्या घराजवळ येऊन पोहोचतो. मग जक्कै येशूला म्हणतो, गुरुजी थांबा, तुमचं पाऊल माझ्या घरामध्ये पडण्यापूर्वी मी 2 गोष्टींची ग्वाही यावेळेस देतो. सर्वप्रथम, माझ्याजवळ जे काही द्रव्य आहे त्या द्रव्यातील 1/2 भाग मी गरिबांना देऊन टाकतो. माझ्याकडे जो पैसा आहे त्यातील 1/2 भाग मी गरिबांना देतो, गोरगरिबांना देतो. याचं कारण काय? आत्तापर्यंत मी परमेश्वराविरुद्ध पाप केलं होतं. आम्हाला दिलेली जी 10 आज्ञा आहे ते 10वी आज्ञा मी मोडली होती. लोभ धरू नको असं म्हटलं होतं, परंतु मी पैशाचा लोभ धरला, लोकांची अडवणूक केली, फसवणूक केली, भ्रष्टाचार केला, लाचलुचपत केली आणि अन्यायाने पैसा मिळवला. त्यातला 1/2 पैसा मी गोरगरिबांना वाटून परमेश्वराची माझं नातं मी सुरळीत करतो. परमेश्वराची आज्ञा मोडून जे परमेश्वराचे नातं बिघडलेलं आहे ते प्रथम मी सुरळीत करतो. पुढे तो म्हटला, ज्या लोकांचं मी अन्यायाने घेतलं असेल त्यांना मी चौपट परत करेन आणि माझं इतरांशी असलेलं नातं जे तुटलेलं आहे ते मी सुरळीत करायला तयार आहे. जक्कैने यावेळेस काय केलं? सर्वात मोठी आज्ञा त्यांनी पूर्णपणे पाळली. सर्वात मोठी आज्ञा कोणती? प्रभूला एकदा एकाने प्रश्न विचारला, प्रभूजी सर्वात मोठी आज्ञा कोणती?
प्रभू येशूने म्हटलं, तू आपला देव परमेश्वर याजवर संपूर्ण अंतकरणाने, संपूर्ण मनाने, संपूर्ण जीवाने आणि संपूर्ण शक्तीने प्रीती कर, आणि जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर. हीच पहिली व मोठी आज्ञा आहे. येशूने जकायाकडे पाहिलं, त्याने ती आज्ञा पूर्णपणे पाळली. परमेश्वराशी आपलं नातं सुरळीत केलं आणि इतरांशी आपलं नातं सुरळीत केलं. हे पाहिल्यावर येशू म्हणतो, आज ह्या घराला तारण प्राप्त झालं आहे. आज या घराला तारण प्राप्त झालं आहे. ज्यावेळेस त्यांनी पाहिलं जक्कायचा स्वार्थ निघून गेलेला आहे, त्यावेळेस तो म्हणतो आज या घराला तारण प्राप्त झालेलं आहे. आज जर आम्ही एकमेकांची क्षमा केली तर प्रभूजी आमच्या कुटुंबाविषयी हेच वाक्य म्हणेल, आज या घराला तारण प्राप्त झालेलं आहे. प्रियानो, मनुष्य मनुष्याशी कसे क्षमा करतो त्याचं शेवटचं उदाहरण यावेळेस आपण पाहूयात. आणि ते उदाहरण आहे दाविद राजाचं. दाविद राजा जो परमेश्वराच्या मनासारखा त्याला भेटला होता असा हा दाविद राजा, ज्याने इस्रायलच्या सिंहासनावर राज्य केलं, ज्याचा पाठीराखा परमेश्वर होता, परमेश्वराचा आत्मा त्याच्या ठाई वसत होता. आणि अशा प्रकारे हा दाविद राजा एकदा इस्रायलच्या सिंहासनावर राज्य करत असताना त्याच्या स्वतःचा पोटचा मुलगा अब्सलोम ह्याने आपल्या बापाविरुद्ध बंड केलं. इस्रायलातील काही लोकांना आणि सैन्याने त्यांनी फितवलं आणि अब्सलोम काही सैन्याने घेऊन आपल्या बापाला ठार मारण्यासाठी त्याचा पाठलाग तो करत आहे. दाविद आपले काही ठराविक सैन्य घेऊन पुढं रानावनातून पळत आहे आणि त्याच्या मागं त्याचा स्वतःचा मुलगा अब्सलोम बापाला मारून इस्रायलाच्या गादीवर बसण्यासाठी त्याचा पाठलाग तो करत आहे. आणि असा दाविद पळत असताना बहुरीम नावाच्या एका गावाकडे तो आला आणि त्या ठिकाणी शिमी नावाचा एक मनुष्य त्याला भेटला. हा शिमी शौल राजाचा एक दूरचा नातेवाईक होता. आणि दाविदाला पाहताच या शिमीने दाविदाला शिवशाप द्यायला सुरुवात केली, त्याला धोंडे मारायला सुरुवात केली. तो दाविदाला म्हटला, अरे अधमा नरभक्षका, इथून निघून जा. असं म्हटल्यावर दाविदाचा सेनापती चिडला. तो म्हटला, महाराज तुम्ही आत्ता मला आज्ञा करा, आत्ताच्या आत्ता या शिमीचा शिरच्छेद मी करतो. आणि दाविद त्याला म्हटला, आत्ताच माझा मुलगा माझ्या मागे लागलेला आहे, आपण ह्याचा आत्ता वध करू नये, आपण इथून निघून जाऊया. आणि ते पळून गेले. परंतु नंतर दाविदाने अब्सलोमावर विजय मिळवला आणि दाविद पुन्हा इस्रायलच्या राजासनावर येऊन बसला. दाविद पुन्हा राजा झाला हे कळल्यावर हा शिमी मात्र घाबरला. आता दाविद राजा मला ठार मारणार, माझा शिरच्छेद करणार ह्या भीतीने भीत आणि कापत कापत हा शिमी राजदरबारात आला. आणि तो दाविदाला म्हटला, महाराज मला तुम्ही क्षमा असाव करा, मला तुम्ही क्षमा करा, कारण मी आपल्याला शिव्याशाप दिल्या, आपल्याला धोंडमार केला, तरी मला क्षमा असावी अशी त्याने क्षमेची याचना मागितली. त्यावेळेस दाविद शिमीला म्हणाला, मी परमेश्वराची शपथ घेऊन सांगतो की माझ्या तरवारीने मी तुझा वध करणार नाही. दाविदाने त्याला पूर्ण क्षमा बहाल केली. तो म्हटला, मी माझ्या तरवारीने तुझा वध करणार नाही. प्रियानो, ह्या गोष्टीला आता 40 वर्ष होऊन निघून गेले. 40 वर्षानंतर आता हा दाविद राजा म्हातारा झालेला आहे, नव्हे तो मरणपंथास टेकलेला आहे. मरणाची शेवटली घटका तो मोजत आहे. आणि अशा वेळेस आपल्यानंतर इस्रायलाच्या गादीवर बसणारा त्याचा मुलगा शलमोन याला तो बोलून घेतो. आणि मरणाच्या शेवटल्या क्षणामध्ये इस्रायलाचा राज्यकारभार कसा चालवायचा याची काही सूचना तो शलमोनाला देतो. आणि शेवटी तो शलमोनाला 40 वर्षापूर्वी घडलेली शिमीची गोष्ट त्याला तो सांगतो. तो म्हणतो, हे शलमोना पहा, 40 वर्षापूर्वी तुझा भाऊ अब्सलोम यापासून पळून जात असताना शिमीने मला शिवशाप दिले, मला धोडमार केला, परंतु मी त्याला क्षमा केली होती. मी त्याला म्हटलं होतं की माझ्या तरवारीने मी मरणार नाही अशी परमेश्वराची शपथ मी खाल्ली होती. परंतु हे शलमोना, तू शून्य मनुष्य आहेस, त्या शिमीला तू निर्दोष समजू नकोस. त्या शिमीचं काय करायचं तुला पूर्णपणे ठाऊक आहे. त्या पिकलेल्या केसाच्या म्हाताऱ्याला रक्ताचं स्नान घालून त्याला तू अधोलोकी पाठव. दाविद मरणपंथास टेकलाय. मरताना तो म्हणतो, त्या शिमीला रक्ताचं स्नान घालून त्याला अधोलोकी पाठव, त्याला ठार कर, त्याला तू वध कर. प्रश्न आहे प्रियांनो, खरोखर दाविदाने शिमीला क्षमा केली होती का? 40 वर्षापूर्वी आपल्या तोंडाने परमेश्वराची शपथ घेऊन तो म्हटला खरा होता की मी तुला
मारणार नाही, तुझा वध करणार नाही, परंतु 40 वर्ष त्याच्या अंतकरणामध्ये शिमीचा बदल्या घेण्याची आग धगधगत होती. 40 वर्ष त्याच्या मनामध्ये शिमीला कसं ठार करायचं याची भावना त्या ठिकाणी धुमसत होती. तोंडाने क्षमा घेतली खरं, म्हटला खरं, पण अंतकरणामधून त्याने कधी शिमीला क्षमा केली नव्हती. आम्ही, तुम्ही आणि मी अशी क्षमा करतो का? तोंडाने आपण म्हणतो खरं तुला क्षमा केली, पण अंतकरणामध्ये द्वेष, मत्सर, गर्व ह्या सर्व आमच्या अंतकरणामध्ये भरलेल्या असतात. प्रियांनो, नुसतंच तोंडाने क्षमा करून उपयोग नाही, अंतकरणाने, खुल्या अंतकरणाने, खुल्या मनाने आपण एकमेकांना क्षमा करूयात. शेवटी मला तुम्हाला दोन प्रश्न विचारायचे आहेत. पहिला प्रश्न, दाविद राजा मरणापूर्वी शेवटलं वाक्य कोणतं बोलला? मरणपंथास टेकलेला दाविद मरण्यापूर्वी त्याचं शेवटलं वाक्य कोणतं होतं? त्याचं उत्तर हे आहे, तो शलमोनाला म्हणाला, त्या शिमीला निर्दोष समजू नकोस, त्या पिकलेल्या केसाच्या म्हाताऱ्याला रक्ताचं स्नान घालून त्याला अधोलोकी पाठव. माझा दुसरा प्रश्न, दाविद पुत्र येशू ख्रिस्त तो मरण्यापूर्वी शेवटलं वाक्य कोणता म्हटला? येशू ख्रिस्त वधस्तंभावर म्हटलेलं शेवटलं वाक्य, तो म्हणतो, हे बाप्पा यांना क्षमा कर, कारण हे काय करतात हे त्या समजत नाही. आम्ही कुणाचं अनुकरण करणार आहोत? एकमेकांना क्षमा करण्याचा दिवस आहे. चला तर दिलखुलासपणे एकमेकांना क्षमा करूयात, प्रार्थना करूयात. प्रभास, खरोखर आम्ही तुझी उपकार स्तुती करतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो, कारण क्षमेचं महत्त्व तू आम्हाला दाखवून दिलेलं आहेस. तू म्हणतो, जर तुम्ही एकमेकांना क्षमा करणार नाही तर माझा स्वर्गीय पिताही तुम्हाला क्षमा करणार नाही. आज क्षमेचा आनंद आम्ही करतो, उधळून आम्ही क्षमा करतो, एकमेकांना क्षमा मागतो, एकमेकांना क्षमा देतो. आम्हाला एकमेकांना क्षमा करण्यासाठी तो आम्हाला क्षमाशील अंतकरण दे, असे आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो. धन्यवाद प्रभू येशू ख्रिस्त, याच्या नावाने मागितलं म्हणून तो ऐक. आमेन.